नमस्कार. परवा मी दिल्लीला माझ्या व्यक्तिगत कामाच्या निमित्तानं गेलो होतो. परत येत असताना विमानतळावर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांची माझी योगायोगानं त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मी त्यांना आपल्या परंपरेप्रमाणे संस्कृतीप्रमाणे त्यांना फक्त अभिवादन केलं, त्यांना नमस्कार केला आणि एक मिनिटाचा संवाद माझा आणि त्यांच्यामध्ये झाला. त्यावेळेला त्यांनी बागेश्वर धामला या अशा पद्धतीचं मला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. मीही त्यांना म्हटलं की तुम्हीही आमच्या सोलापूर जिल्ह्याला भेट द्या आणि ही एक अनौपचारिक भेट होती आणि त्याच्यामध्ये ज्या काही फेसबुक वर किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं आहे किंवा ज्या पद्धतीनं कॉमेंट्स दिल्या जात आहेत त्यामध्ये काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही किंवा माझ्या पक्षाचा माझ्या नेत्याचा जो विचार आहे याला कुठंही छेद जाईल अशा पद्धतीचं माझ्याकडून कुठलंही वर्तन कृती होण्याची तसा कुठलाही दूरदूरपर्यंत संबंध नाही. माझ्या विचारधारेशी पुरोगामित्वाशी मी ठाम आहे, त्याच्याबद्दल संदिग्धता बाळगण्याचं कारण नाही. त्यांचे विचार त्यांच्याजवळ आहेत, माझे विचार माझ्याजवळ आहेत. माझ्या भूमिकेमध्ये त्याच्यामध्ये कुठलाही बदल असण्याचं काही कारण नाही. आपली संस्कृती परंपरा आहे, एखादी प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समोर आल्यानंतर आपण त्यांना अभिवादन करणं नमस्कार करणं याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आपली विचारधारा सोडून दिली असा अर्थ घेण्याची काही कारण नाही.